कोणत्या नेत्यांवर कोणती जबाबदारी दिलेली आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण बघतोय सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे नवे कार्यकारी अध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा राज्य हे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जबाबदारी आहे। तर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला, युवक, युवती आणि लोकसभा निवडणूक ही जबाबदारी सुप्रिया सुळेंकडे आहे। सुनील तटकरेंकडे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीचं सत्र अशा जबाबदाऱ्या आहेत। जितेंद्र आव्हाडांकडे बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, कर्नाटक, कामगार, SC ST अशा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत। उत्तर प्रदेश, बिहार आणि गोवा ही नसीम सिद्दीकी यांच्याकडे जबाबदारी आहे। दिल्ली सेलच्या अध्यक्षपदी डॉक्टर योगानंद शास्त्री यांची निवड झालेली आहे। के शर्मा यांच्याकडे उत्तर प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, पंचायत राज विभाग अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे। एकूण अखेर शरद पवारांनी ही भाकरी फिरवलेली आपण बघतो आहे।